नमस्कार मंडळी, आज मी एकदम कोवळ्या आणि कच्च्या फणसाची भाजी बनवली आहे। तर आजपर्यंत मी फणसाची भाजी बनवली नव्हती, ही कशी लागते हे सुद्धा माहीत नव्हतं। परंतु आम्ही कुलाब्याला गेलो तर ते आमचे नातेवाईक पण आहे आणि माझी मैत्रिणसुद्धा आहेत त्याताई, तर त्यांच्या इथं गेलं असता त्यांनी आम्हाला बघा असा छोटासा फणस दिलेला आहे। फणस छोटा आहे म्हणून त्या बोलल्या आपण जशी बटाट्याची भाजी बनवतो तशीच भाजी तुम्ही बनवा। तर ही भाजी बनवायचा माझा पहिला प्रयत्न आहे। भाजी पहिल्यांदा बनवलेली आहे, पहिल्यांदा खाल्लेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करीत आहे। तर बघा, हे भाऊ आहेत आणि ह्या ताई आहेत, तर ते कुलाब्याला हवामान खात्यामध्ये सर्व्हिसला आहेत। तर आता भाजी बनवायला काय साहित्य घ्यायचं तर ते आपण बघू। दोन कांदे कापून घेतलेले आहे, 8-10 लसूणच्या पाकळ्या आणि 5-6 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे। तर फणस कधीही कापताना हाताला तेल लावून घ्यायचं, त्याच्यामध्ये दूध जे असते ते चिकट असते। तर आता अशा प्रकारे आपल्याला मी दाखवते त्याप्रमाणे, कोवळं फणस आहे तरीसुद्धा कापायला थोडंसं कठीण जाते, तर ते मी आता मस्त कापून घेत आहे। त्याची जे वरची साल आहे, कोकणामध्ये या सालेला म्हणतात चारखंड, तर ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे। मुंबई साईडला भाजीचा फणस भरपूर प्रमाणामध्ये विकायला असतो आणि ते आपल्याला व्यवस्थित कापूनसुद्धा देतात, म्हणजे अशी कापायची मेहनत करायची आपल्याला गरजसुद्धा पडत नाही। परंतु आजपर्यंत ती भाजी कशी बनवायची किंवा ती भाजी कशी लागते हे माहीत नव्हतं, कधी म्हणजे आणली नाही किंवा केली नाही। परंतु पहिल्यांदा आम्ही त्यांच्या इथं गेलो आणि त्यांनी आम्हाला हा फणस तोडून दिला। तर म्हटलं आता आपण भाजी बनवून बघू आणि खाऊन बघू। त्यांच्या इथून समुद्र खूप जवळ आहे, निसर्ग सौंदर्य भरपूर आहे। केळीची, पपई, आंबा, फणस इत्यादींची भरपूर झाडे आहेत। हा भाग आहे कुलाब्याचा प्रादेशिक मौसम विभाग केंद्र, म्हणून तिथे भरपूर झाडे आहे आणि तेथील वातावरणही खूप सुंदर आहे। तर आता आपली वरची साल काढून झालेली आहे फणसाची, तर त्याच्या बटाट्याप्रमाणे आपल्याला फोडे कापून घ्यायचे आहेत। हा फणस जर मोठा असता तर तो आपल्याला वापरून घ्यावा लागला असता, परंतु हा एकदम छोटा आहे, कोवळा आहे, कच्चा आहे, म्हणून बटाट्याप्रमाणे आपल्याला याची भाजी करायची आहे। तर आता आपण कापून घेऊ। कोवळा असल्यामुळे बघा याचा कलर लगेच चेंज होतो, नाहीतर जर फणस मोठा असला तर तो सहजासहजी आणि एवढ्या लवकर कलर चेंज होत नाही त्याचा। तर यामध्ये मीठ टाकायचं, पाणी टाकायचं आणि मस्त चोळून चोळून हा फणस धुवून काढायचा आहे। गॅस पेटून आता भाजी बनवायला कढई किंवा पॅन ठेवायचं आहे, त्यामध्ये 1.5 ते 2 पळी तेल घ्यायचं आहे। फणस किती आहे त्यानुसार 1.5 पळी तेल घेतलेलं आहे। मोहरी टाकायची, जिरं टाकायचं आहे, प्रत्येकी 1/2 चमचा जिरं मोहरी घेतलेली आहे। मिरची टाकली, आता कांदा टाकत आहे। मिरची आणि कांदा मस्त 1 ते 2 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। जाळसर कुटलेलं लसूण आलं टाकलंय, मसाला मस्त पैकी भाजायचा आहे आपल्याला। खास कुठल्याही भाजीला चव असते मसाल्याची, आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला म्हणजे भाजी खूप सुंदर होते, चविष्ट होते। हिंग टाकलंय, माझ्याकडे तळलेला कढीपत्ता असल्यामुळे 10 ते 12 पानं मी कढीपत्त्याचे टाकलेले आहे। 1/4 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। हा मसाला आता आपण 1 ते 2 मिनिट मस्त तेलामध्ये भाजून घेणार आहोत। मसाला मस्त भाजून झाल्यानंतर फणसाच्या फोडी टाकायचे आहेत आणि 1 ते 2 मिनिट मस्त या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत।
अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे. तुम्ही पूर्णपणे पूर्ण लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायची आहे. भाजी आपल्याला सुकी बनवायची आहे किंवा थोडीशी पातळ बनवायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं. तर मी या भाजीमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. भाजी नीट परतून घेतलेली आहे. आता झाकण ठेवून मस्त भाजी शिजून घेणार आहे. पहिल्यांदा भाजी बनवलेली आहे आणि आमच्या इथं असं आहे का, कुठलाही पदार्थ म्हणा किंवा कुठली भाजी म्हणा, पहिल्यांदा जर बनवली तर ते पहिल्या वेळेस आवडत नाही. 2 ते 3 वेळा बनवल्यानंतर थोडी थोडी ती भाजी आवडायला लागते. परंतु ही भाजी पहिल्यांदाच बनवली आणि ज्यावेळेस आम्ही खाल्ली त्यावेळेस सर्वांना ही भाजी आवडली. आता यामध्ये मी 1/2 वाटी ओल्या खोबऱ्याचं किस टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकायची. परत एकदा नीट परतून घ्यायचं. गरमागरम फणसाची भाजी तयार झालेली आहे. यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकू शकता. ओलं खोबरं असलं तर ठीक, नसलं तरी हरकत नाही. अशी ही भाजी खूप छान लागते. सर्वांना ही भाजी आवडली. हेल्दी आहे, त्याचबरोबर टेस्टी आहे. चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा. खायला अप्रतिम चवीची ही फणसाची भाजी आहे. पहिली वहिली माझी फणसाच्या भाजीची रेसिपी आहे. आणि ही रेसिपी जर आपल्याला खरोखर आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.